सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। कोरोना महामारी के बढ़ते प्रकोप के चलते आज मनपा आयुक्त ने नए नियम लागू किए हैं, जैसे कि बाजार समिति और मार्केट में छोटे व्यापारियों को एंट्री नहीं और दो डोज वाले व्यापारियों को ही एंट्री है, सिर्फ थोक व्यापारी को ही एंट्री है। साथ ही उन्हें सूचना दी है कि वाहनों पर नियंत्रण रखें और हाउसिंग सोसाइटी को सूचना दी है कि 25% फ्लैटों में कोई कोरोना का पेशेंट मिलता है तो पूरी सोसाइटी को आरटीपीसी टेस्ट करना अनिवार्य है और जो भी कोरोना पॉजिटिव आए लोगों से संपर्क में न रहे। अगर जो भी नियमों का पालन नहीं किया गया तो पहली बार 5,000 का दंड भरना पड़ेगा और दूसरी बार 10,000 का दंडात्मक कार्रवाई की जाएगी। रुग्णांची वाढती संख्या बघून काही अजून निर्बंध आम्ही लावायचे ठरवले, त्याच्यामध्ये विशेषतः जिथे सुपर स्प्रेडर आपली जे जागा आहेत म्हणजे बाजार समिती आहे, मार्केट भाजीपाल्याचे, एपीएमसीला आम्ही सूचना दिल्या आहेत की किरकोळ खरेदीदारांना परवानगी देऊ नये, घाऊक व्यापारी त्यांच्या कर्मचाऱ्यांचं डबल वॅक्सिन असेल तरच परवानगी द्यावी, वाहनांची संख्या नियंत्रित ठेवावी, लक्ष्मी बाजारला सुद्धा आपण अल्टरनेट डेला त्यांनी ओटे वापरावे असे आता आदेश दिलेले आहेत, हाउसिंग सोसायटीजमध्ये जर 25% सदनिकांमध्ये कोणी पॉझिटिव्ह आलेले असतील तर सोसायटीतील सर्व लोकांनी, सर्व सदस्यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट असेल किंवा आरटीपीसीआर टेस्ट असेल ही करून घ्यावी असे आम्ही सूचना दिल्या आहेत। त्याचप्रमाणे जे पॉझिटिव्ह आले त्यांच्याशी संसर्ग होऊ नये, संपर्क होऊ नये अशा पद्धतीची दक्षता हाऊसिंग सोसायटीजने घ्यावी आणि असे आदेश आम्ही एपिडेमिक ॲक्टखाली आता जारी केलेले आहेत। सर, काय कारवाई होणार आहे जर हाऊसिंग सोसायटीने नियमांचं पालन नाही केलं? तर पहिल्यांदा जर गुन्हा झाला तर 5,000 रुपये दंड असेल, दुसऱ्यांदा परत झाला तर 10,000 रुपये दंड असेल। सर, इमारती सील करण्याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही आहे, परंतु सोसायटींवरती आम्ही ही जबाबदारी दिली आहे की जर त्यांच्याकडे पॉझिटिव्ह आले असतील तर त्यांनी त्या व्यक्तींना बाहेर पडू देऊ नये किंवा त्या व्यक्तींचा संसर्ग होऊ नये सगळीकडे याची दक्षता घ्यावी। सर, सेल्फ टेस्टिंग पण आता मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून केली जाते, मात्र याची नोंदणी होत नसल्याचं दिसून येतं, तर त्याबाबत काय म्हणतो? नागरिकांना हेच मी आवाहन करेल की आपण जे ॲमेझॉनवरती किंवा याच्यावरती सेल्फ टेस्टिंग मागवतायत, किट मागवतायत किंवा दुकानांमध्ये किट घेत आहेत, तर त्याचा आपण ॲपमध्ये एंट्री करणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली किती पॉझिटिव्ह आहेत, किती नेगेटिव्ह आहेत हे देखील कळण्यास मदत होईल। त्यानंतर जर गुन्हा झाला तर 5,000 रुपये दंड आहे, दुसऱ्यांदा पुन्हा त्याच सोसायटीने जर तसंच पालन नाही केलं तर 10,000 रुपये दंड त्यांना आम्ही लावणार आहोत। सर, जो लोग मर गए उनको क्लेम नहीं दिया गया महापालिका की ओर से, महापालिका के जो कर्मचारी मरे उनको किसी क्लेम नहीं मिला। त्याचा जो विषय आहे तो आता लीगल डिपार्टमेंट ते तपासत आहे, त्याचे जे कन्सेशनल ॲग्रीमेंट आहे त्याची एकदा तपासणी झाल्यानंतर ते देखील पुढे त्याची प्रक्रिया सुरू होईल। कर्मचाऱ्यांची मृत्यू झाला त्यांचे सर्वांचे आपण 50 लाखाचा जो विमाचा पंतप्रधान महोदयांनी जाहीर केला होता तो जो विमा आहे त्यासाठी प्रस्ताव आपले गेलेले आहेत आणि त्याची